आदे ग्राम पंचायतीचे सरपंच रमाकांत हर्षा गरुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वखर्चाने नेवाळी येथे स्मशानभूमी पत्र्याचे शेड बांधण्याचे ठरविले आहे. या पत्र्याच्या शेडचे भूमिपूजन 1 जून रोजी माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आदईचे सरपंच रमाकांत गरुडे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. मी रमाकांत गरुडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आहे आणि ह्या शुभेच्छा देत असताना एक सामाजिक बांधिलकी जपून हा कार्यकर्ता सातत्याने हिरिरीने काम करत असतो. आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्यांच्या स्वतःच्या स्वनिधीमधून निवारा शेड या ठिकाणी बांधण्याचं भूमिपूजन नुकतंच माझ्या हस्ते त्यांनी केलं. मला निश्चित विश्वास वाटते की दोन महिन्याच्या आतभरात हे काम ते निश्चित पूर्ण करतील, कारण दिलेलं आश्वासन सातत्यानं पूर्ण करण्याची त्यांची हातोटी आहे. वेळोवेळी नेवालीच्या विकासासाठी त्यांचा मुख्य हातभार नेहमीच लागलेला आहे. या ठिकाणी 15 वित्तायक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज या ठिकाणी स्मशानभूमीवर पाण्याची व्यवस्था नव्हती. बाहेर गावचे पाहुणे आले तर त्यांना खूप अडचण होत होती, पण 15 वित्तायकाचा निधी त्यांनी या ठिकाणी वापरून टाकीचं काम केलेलं आहे. पाण्याची व्यवस्था जरी टँकरद्वारे होत असली तरी थोड्याच दिवसात स्वतःची व्यवस्था निश्चित ते करतील असा विश्वास मला या निमित्तानं वाटतंय. तसेच नेवाळी येथे सार्वजनिक तलाव संरक्षण भिंत बांधण्याचा भूमिपूजन देखील करण्यात आला. स्मशानभूमी आदई रस्त्याचे उद्घाटन व बौद्धवाडी समाज मंदिराचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या ठिकाणी
बुद्ध विहाराचं भव्यचन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। रमाकांत गरुडे यांचा वाढदिवस हा सातत्यानं समाजोपयोगी उपक्रमात राबवला जातो। दरवर्षीप्रमाणे गावाच्या विकासासाठी सातत्यानं ती मंडळी प्रयत्न करत असतात। आज नेवालीला निवारा शेडचं बांधकाम त्यांच्या स्वखर्चानं त्यांनी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी व्यक्त केला। त्या ठिकाणी पाणीपुरवठा योजना 15 वित्तायकाच्या ग्रामपंचायत निधीतनं त्यांनी करण्याचा निर्धार त्या ठिकाणी केलेला आहे। मला वाटतं गावाच्या विकासासाठी नेवालीचा अंतर्गत रस्त्याचं संपूर्ण काम त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलेलं आहे। स्मशानभूमीच्या रस्त्याचं काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे। अशा विविध विकासाचं काम आज ते सातत्याने करतात, कारण शहराला निगडीत हे गाव असल्यामुळं भौतिक सुविधांची तर नितांत गरज आहे, पाण्याचीही नितांत गरज आहे। मी तुम्हाला या निमित्तानं त्याच्या वाढदिवसात ग्वाही देतो आहे की जलजीवन मिशनमधून जास्तीत जास्त निधी आपल्या गावाला देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही मंडळी निश्चित करू आणि आपली पाण्याची जी गरज आहे ती गरज निश्चित भागवण्यासाठी प्रयत्न करू। कारण 20 वर्षापूर्वी आपण जी योजना केली ती योजना 2 वर्षामध्येच आपल्याला लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे आपल्याला अडचण निर्माण झाली, पण अशा वेळेला आपण जलजीवनमधून जास्तीचा निधी देऊन आपली जी लोकसंख्या आहे ती आजपासून 20 वर्षात किती गृहीत धरू ती गृहीत धरून आपण ही योजना निश्चित करू असं अभिवचन देतो आहे। रमाकांत गरुडे यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करताना सांगतो। या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्यासह सरपंच रमाकांत गरुडे, भगवान कमलाकर पाटील, विलास शेळके, तालुका चिटणीस राजेश केणी, तंटामुक्ती अध्यक्ष गुण पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते।